मी चंदन भगवंतजी अट्टल, प्रॉपर औसा रोड, लातूर। मी या व्यवसायात नोव्हेंबरपासून आलेलो आहे, जस्ट आता 2021 नोव्हेंबरपासून, पण अभ्यास करू लागलो होतो 2019। 2019 या मशीनची पूर्ण माहिती घेतलो, 2019 शोधाशोध चालू होती माझी। आणि मग शोध लागल्यानंतर या मशीनकडे वळलो, पण त्याआधी माझा पाण्याचा व्यवसाय होता। पाण्याचा व्यवसाय सोडायचं एकच कारण आहे, त्याच्या मागे फार धावपळ होती। इतकी धावपळ की रात्री आणि दिवसा मला आरामच नव्हता बिलकुल। सेम टेक्निक ऊसाच्या रसामध्ये भेटलं आम्हाला, त्यासाठी या साईडला आलो। आणि जी मला खात्रीपूर्वक माझं घर चालवण्यासाठी जी आमदनी पाहिजे तीच इथं भेटू लागली मला, त्यासाठी मी या साईडला आलो आहे। ही गारवा मशीन निवडण्याचं सर्वात मोठं माझं एकच कारण आहे, जी आधीची मशिनरी आहेत ज्याच्यात आपण ऊस घालायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा पिळायचं, पुन्हा घालायचं, चार चारदा तेच करायचं, माशाचं गोंगाटा पूर्ण, म्हणजे इतकं गलिच्छपणा होतं ते, त्यापेक्षा ही मशीन अति सुंदर, अति स्वच्छ वाटली। म्हणून या मशीनकडे मी वळलो। आणि ही मशीन जेव्हा मी लातूरमध्ये इथं खाडगाव रोडवर महादेव पार्वती मंगल कार्यालयासमोर जेव्हा स्थापित केलो आहे, मी पहिल्या दिवसापासून मला इतकं प्रोत्साहन मिळालं आहे, इतके ग्राहक खुश झालेले आहेत की दररोज एक ग्राहक चार पाच ग्राहकला घेऊन येतं आहे, एकच ग्राहक 5 ते 6 येतं आहे दररोज। हे विशेषता आहे ह्या मशीनची। दुसरं, बर्फाचं जे घाणपणा, कोणत्याही पाण्याने बर्फ बनवलेलं असतं आहे, आणि ते त्या बर्फ टाकून जेव्हा आपण पितो, अर्धा ग्लास बर्फ आणि अर्धा ग्लास रस, ॲक्च्युअली आपण देतो रसचे पैसे, पण अर्धा ग्लास बर्फ आणि अर्धा ग्लास रस हेच बाहेर भेटतं, पण या मशीनमध्ये टोटली आपल्याला रसच भेटणार। आणि पूर्ण थंडावा, पूर्ण जितकं आपल्याला कूलिंग पाहिजे तितकं कूलिंग करूनच भेटणार, हे या मशिनरीचं एकदम उत्तम आणि नैसर्गिक पद्धतीने जे आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक आहे त्या पद्धतीने आपल्याला भेटतं। विना बर्फ ऊसाचा थंडगार रस जर प्यायचा आहे आपल्याला, तर एकदा श्री देवकृपा हायटेक रसवंती ग्रहवर येऊन अवश्य भेट द्या। धन्यवाद।